अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचे लसीकरण न झाल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लंपीबाधित मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे पशुसंवर्धन विभाग व नगरपालिका दुर्लक्ष केल्याने शहरात असंख्य मोकाट जनावरे आहे. त्यातील अनेक जनावरे लंपीबाधित झाले असून काही जनावरे दगावली होती. मोकाट जनावरांच्या लसीकरण व शहरात वाढत्या मोकाट लंपीग्रस्त जनावरांच्या प्रश्नाला S24 मराठी या वृत्तवाहिनीने वाचा फोडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते व याबाबत सविस्तर मालिका चालू केली होती. तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते गोप्रेमी नागरिकांनी याबाबत आवाज उठवत नगरपालिका व पशुसंवर्धन विभागाची कानउघडणी केली होती. यामुळे अखेर उशीर का होईना नगरपालिका प्रशासन व पशुसंवर्धन विभाग खडबडून जागे झाले असून आज नगरपालिका प्रशासन व पशु आरोग्य विभागाने एकत्र येत शहरात कळपाने फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा शोध घेऊन त्याचा पाठलाग करत त्यांचे लसीकरण केले आहे. अजून 3 दिवस सदर लसीकरणाची मोहीम सुरू राहणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दही यांनी यावेळी सांगितले आहे. तर नगरपालिका प्रशासनाचे याला पूर्ण सहकार्य राहणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे. पशुसंवर्धन विभाग तसेच नगरपालिकेचे सर्व कर्मचारी एकत्र येऊन आपण जी मोकाट जनावर आहे त्यांची लसीकरण मोहीम हाती घेतलेली आहे. त्यासाठी आपण तृप्ती भोजनालय बँक रोड इथे काही जनावर होते 5 ते 7, ते केल्यानंतर डॉक्टर फडके हॉस्पिटल तिथले 5-9 जनावरं, तसं वाबळे हॉस्पिटलजवळ काही जनावरं आणि तहसील कार्यालयाजवळ 21 ते 23 जनावरं होते. सर्वांना आपण लंपी प्रतिबंधक लसीकरण केलेलं आहे आणि ज्या जनावरांना लस टोचली आहे अशा जनावरांना आपण ऑइल पेंटी त्यांचे शिंग रंगवलेले आहेत, म्हणजे ते पिवळ्या कलरचे कलर दिलेला आहे. कलर दिल्यामुळं आपल्याला ते आयडेंटिफिकेशन होतं की ज्या जनावरांना आपण टोचलेले आहे त्याला परत दुबार त्याचं लसीकरण होणार नाही. ही मोहीम आपण आता कंटिन्युअस असं 3 दिवस राबवणार आहोत. जेवढे जेवढे जनावरं आपल्याला मिळतील ते जे आणि मोकाट फिरणारे जनावर आहे संपूर्ण आपण त्यांचं बाधित सोडून संपूर्ण जनावरांना लसीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी नागरिकांनी थोडंसं आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. जिथं जिथं जनावरं असतील मोकाट फिरणारे जनावर ते आम्हाला फोनवर सांगा, आपण सर्व जनावरांना लसीकरण करून घेऊ. कृपया फक्त याची दक्षता घ्यावी की ज्या जनावरांना मार्किंग नाही किंवा ज्यांना आपण ऑइल पेंट लावलेला आहे पिवळा त्याच जनावरं जर सापडलीत तर तुम्ही कधी नगरपालिका अथवा पशुसंवर्धन विभागाला कळवा, आम्ही त्या जनावरांना लसीकरण करून घेऊ. गेल्या अनेक दिवसापासून हा मुद्दा ऐरणीवर होता, आत्तापर्यंत लसीकरण होणं बंधनकारक होतं, मात्र इतक्या दिवस का लांबणीवर पडले? त्याचा प्रॉब्लेम असा आहे की मोकाट जनावरं धरल्यानंतर पळण्याची किंवा बिथरण्याची दाट शक्यता असते, त्यामुळं ते एका ठिकाणी कोंडावड्यात घालावे असं आमचं म्हणणं होतं, परंतु ते शक्य नव्हतं. म्हणून आपण आज असा स्टान्स घेतला की जिथं जिथं सापडतील की जे बसलेले आहे आराम करत आहेत फिरून आलेले आहेत उन्हाच्या वेळेस ते सावलीला थांबलेले आहेत अशा ठिकाणी जाऊन मग त्या 10-20 ठिकाणी आपल्याला जावं लागणार आहे. त्याच्यामुळं ते लसीकरण थोडं लांबणी पडलं होतं. पण आमची कधीही तयारी होती जनावरं एकत्रित केले की पशुसंवर्धन विभागाचं आपण लसीकरण करणारच होतो, परंतु आता ते एकत्रित येणं शक्य नाही म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जिथं सापडतील तिथं आपण जाऊन लसीकरण करत आहोत. तसंच तालुक्यातील जे आपण शेतकरी जनावर त्यांचं 100% लसीकरण केलं आहे आणि हे पण आपण आता पूर्ण 100% लसीकरण पूर्ण करू, म्हणजे जे बाधित जनावरं सोडून उर्वरित जनावरांना निश्चितच त्याचा फायदा होईल. आणि तालुक्यामध्ये पण असे मोकाट अनेक जनावर आहे गावागावात, मात्र त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे काय कसं करणार? प्रत्येक ग्रामपंचायतला आपण तसे पत्र दिले किंवा त्यांना कळवले आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सहकार्य केलं ते लसीकरण सुद्धा झालेलं आहे. तुरळक काही ठिकाणी जे राहिले परंतु त्यांची संख्या कमी कोपरगावच्या तुलनेत. कोपरगावमध्ये सर्वात जास्त मोकाट जनावर हे जनावरांचंच लसीकरण होणं प्राधान्यक्रमानं होणं गरजेचं होतं, ते आपण आज करत आहोत. एकंदरीत बघता आज रोजी काही जनावरे बाधित आहे, ते बाधित जनावरे पण या मोकाट जनावरांमध्ये फिरताना दिसून येत आहे, यांचं विलगीकरण होणं गरजेचं आहे की नाही? निश्चितच विलगीकरण होणं गरजेचं आहे, परंतु काही त्या गायींचेच वासरं आहेत किंवा ते सेपरेट राहणं शक्य होत नाही किंवा त्यांना त्याची स्पेस पाहिजे किंवा जागा पाहिजे बांधून ठेवायला पाहिजे. आता मोकाट म्हणल्यानंतर त्यांना बांधण्याची सवय नसते आणि ते जनावरं वेगळं करणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु तशी सुरक्षित जागा आपल्याला शोधून ते आपल्याला सेपरेट ठेवावं लागतील, म्हणजे आम्हालाही त्यांच्यावर औषध उपचार करणे एकाच वेळेस सोपं जाईल. काय करायला पाहिजे सर? ते विलगीकरण करण्यासाठी आपल्याला एखाद्या सुरक्षित अशी जागा पाहून कंपाऊंड नगरपालिकेने हे जर केलं तर आम्ही त्यांना ट्रीटमेंट करायला कधी तत्पर राहू.
लसीकरण आता करण्यात येत आहे, याचा इफेक्ट किती कालावधीसाठी राहतो? यांना डबल लसीकरण करावं लागतं? नाही, लसीकरण हे लंपीचं लसीकरण प्रत्येक वर्षाला आपण करत असतो, त्याचं वर्षभर त्याचा इफेक्ट राहतो. इम्युनिटी एकदा तयार झाली की वर्षभर परत लसीकरण करण्याची गरज पडत नाही. आणि शासनाने निर्धारित वेळेत परतही आपल्याला लसीकरण ज्यावेळेस पुनरावृत्ती होईल पुढच्या वेळेस पुढच्या फेरीला त्यावेळेसही सुद्धा आपल्याला अशीच मोहीम प्रथमतः आपण ती मोकाट जनावरांपासून सुरू करू. म्हणजे सुरुवात यांच्याकडून झाल्यानंतर आपल्याला जे शेतकऱ्यांचे बंदिस्त जनावर आहे त्यांना देणं सोपं होतं. उशिरा का होईना, नगरपालिका प्रशासन व पशु आरोग्य विभाग यांनी समन्वय साधून मोकाट जनावरांच्या लसीकरणाला प्रारंभ केला असून मोकाट जनावरांचे 100% लसीकरण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जे जनावरे लंपीबाधित आहे त्यांचे विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार होणे अत्यावश्यक आहे, तरच शहरातील लंपीचा धोका कमी होणार आहे. त्याचबरोबर नगरपालिकेने या मोकाट जनावरांना कायमस्वरूपी बंदिस्त कोंडवाडा तयार करून देणे गरजेचे बनले आहे.